नमस्कार, मी कविता. इंडिया टीव्ही न्यूज मराठीच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. कल्याण पूर्वेतील बोगद्यात चोरट्यांचा एका टोळीने एका रेल्वे प्रवाशांची हत्या केली होती. या घटनेचा विरोधात कल्याण पूर्वेतील बोगद्याचा जवळ भारत सोनावणे, सुमेध हुमने व शेखर केदारे या युवकांनी उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला आमदार जगन्नाथ शिंदे यांनी भेट देत याबाबत संबंधित यंत्रणेशी बोलणे करीत या उपोषणाची सांगता घडवून आणली. यावेळी आमदार जगन्नाथ शिंदे यांनी याबाबत आपण रेल्वे तसेच ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र लिहून तसेच या प्रश्नाबाबत मुख्यमंत्री यांची भेट घेऊन येथे CCTV लावण्यासाठी पाठपुरावा करू असे आमदार शिंदे यांनी सांगितले. तसेच याबाबत आपण महापालिकेस पत्र देऊन येथील स्कायवॉक लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करू असेही त्यांनी यावेळी सांगितले. कल्याण पूर्वेतील बोगद्यात एका नागरिकाचा बोगद्याच्या भिंतीवर डोके आपटून त्याची हत्या करण्यात आली होती. रात्री 2:30 लुटीच्या इराद्याने एका 3 जणांचा चोरट्यांचा टोळीने विनोद सुर्वे यांच्या हत्येनंतर येथे खळबळ माजली होती. यावेळी कल्याण पूर्वेतील कोलसेवाडी पोलीस स्थानकांचे पोलीस निरीक्षक नीलकंठ पाटील, रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित माने हे देखील उपस्थित होते. यावेळी कोलसेवाडी पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलकंठ पाटील यांनी सांगितले की अजित माने यांनी आपण CCTV बाबत प्रस्ताव पाठवला असून लवकरच या भागात CCTV बसवण्यात येतील असे सांगत आम्हीही येथे पोलीस गस्त ठेवू असे त्यांनी सांगितले. मेरा नाम राहुल दुबे है, मैं चिंचपाड़ा में रहता हूँ, कल्याण ईस्ट में. कल मैं थाने से आ रहा था, शाम के 6:47 की ट्रेन थी, समझी याद नहीं है ट्रेन का मुझे. मैं मेरे मामा के साथ में था, उनके पॉकेट में मोबाइल था और जब भी ट्रेन में चढ़े तो उनका कोई पॉकेट मार लिया था. बस यही मुझे कहना था कि वहाँ पर थोड़ा सा प्रोटेक्शन चाहिए कि ट्रेन में जो चढ़ने के बाद मोबाइल चोरी हो जाते हैं या फिर पॉकेट मार लिया जाता है या किसी लेडीज़ का चैन स्नैच कर दिया जाता है, वो सब के लिए थोड़ा पुलिस प्रशासन थोड़ा टाइट हो. मी भारत सोनवणे, माझे सहकारी सुमित हुमने शेखर केदारे गेल्या काही दिवसात रेल्वे बोगद्याच्या इथे एक व्यक्ती कामावरनं येत असलेल्या गडबुल्या चर्चिल्ल्या या लोकांकडनं त्याचा मृत्यू झाला व त्याची मर्डर करण्यात आली. त्याच्यानंतर जो रेल्वेचा भोंगळा कारभार आहे, चर्ची लोकांना गडबुल लोकांना आवारात फिरवतात फिरतात आणि त्याप्रमाणे लोकांच्या सुखसुविधा म्हणजे CCTV फुटेज, रेल्वेची पेट्रोलिंग वाढली पाहिजे आणि ब्रिजचं ते काम स्थगित झालेलं ते कुठंतरी वेगात होऊन लोकांपर्यंत ते लोकार्पण सोहळा लवकरात लवकर व्हावा या मागण्या धरून आम्ही तिघं याच्यासाठी उपोषणासाठी बसलेलो आहोत. आणि रेल्वे प्रशासनाने थोडे चर्ची गडदुल्ले छक्के हे रात्रभर स्टेशनच्या आवारात फिरतात, त्याची कुठंतरी आळा बसावी या कारणावस्था आम्ही त्या उपोषणाला बसतो. नागरिकांची सुखसुविधा, नागरिकांचे जे भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे कुठंतरी शांत व्हावं त्यासाठी आम्ही रेल्वे प्रशासनानं पेट्रोलिंग वाढवावी ह्या मागणीसाठी आम्ही बसलेलो आहोत. पुढे माझे 2 शब्द बोलून संपवतो. जय भीम जय महा. सिद्धार्थ गजवी आहे. गेल्या 40 वर्षापासून इथं कोळसेवाडीत राहतो आणि ह्या बोगद्यातनं जाणं येणं ह्या रात्रीच्या म्हणजे यायचं म्हटलं तर भीतीदायक आहे आणि ह्या भीतीदायक वातावरणामध्ये आम्ही गेल्या 40 वर्षापासून येणं जाणं करतो. आता पब्लिक पण जास्त वाढलेली आहे, त्यामुळे इथे चोऱ्या होणं, लुटणं किंवा कोणाचा खून करणं ह्या सगळ्या गोष्टी इथे घडायला लागलेल्या आहेत. तर ह्या दृष्टिकोनातून जे भारत सोनवणे, सुमेध हुमने आणि शेखर केदारे यांनी जे इथे उपोषणाचा जे कार्यक्रम आखलेला आहे तो चांगल्या प्रकारे आहे आणि त्याच्यानुसार काहीतरी इथे पोलीस प्रोटेक्शन किंवा आणखी काहीतरी म्हणजे पोलिसांनी ह्या जबाबदाऱ्या घेतल्या पाहिजे, CCTV लावले पाहिजे आणि लोकांचं प्रोटेक्शन केलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठी इथे हे होणं जरुरी आहे, कारण इथे आता कोळसेवाडीमध्ये पब्लिक एवढी वाढलेली आहे की कल्याण पूर्वेपेक्षा जास्त पब्लिक आता कोळसेवाडीमध्ये झालेली आहे आणि इथे रात्री बेरात्री रिक्षेवाले रिक्षे चालवतात, त्यांना पण लुटण्याचा म्हणजे हे होऊ शकतो, तर कुठली पण भीती होऊ शकतो. इथे CCTV कॅमेरे आणि कुठल्या पण गोष्टीमध्ये यांनी पोलीस लोकांनी किंवा पोलीस प्रोटेक्शननी या इथे लक्ष घालायला पाहिजे आणि त्यानुसार इथे कार्यवाही करायला पाहिजे. ठीक. शेखर केदारे, उमेश उमने आणि भारत सोनावणे ही तरुण मुळं
आमच्या विभागातली विनोद सुर्वे याचा 2 दिवसापूर्वी जो लहान बोगद्या मोठ्या बोगद्यामध्ये निर्गुण अशी त्याची गरजुल्यांनी हत्या केली त्याचा निषेध किंवा त्यासंबंधी न्याय मागण्यासाठी आज ही मुलं इथे सकाळपासून अमरण उपोषणाला बसलेली आहे. त्यांची हीच मागणी आहे की इथे रात्री जे रेल्वे प्रवासी येतात ते 11 ते 5 वाजेपर्यंत RPFच्या जवानांनी आणि आमच्या कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी इथे कायमस्वरूपी अशी गस्त ठेवावी जेणेकरून रात्री 11 ते 5 येणाऱ्या कुठल्याही प्रवाशाला अशा प्रकारे भविष्यात धोका येऊ नये. दुसरी त्यांची मागणी आहे की हे जे काही स्कायलॉग आहेत लॅब आहेत याच्यावरती CCTV लागले पाहिजेत, ते लवकरात लवकर लागले पाहिजेत. आणि तिसरी गोष्ट हे जे कोळसेवाडीतलं आपण जिथे बसलो आहे त्याच्या मागचं स्कायवॉकचं काम हे ताबडतोब झालं पाहिजे जेणेकरून बोगद्यातून येणाऱ्या लोकांची संख्या जर घटली तर अशा प्रकारचे अपघात होणार नाही. आणि ह्या तरुण माणसाचे किंवा रेल्वेतून प्रवास करणाऱ्या लोकांचा सुरक्षितता द्यावी हा त्यांचा मुख्य प्रश्न आहे. आज निळकंठ पाटील आमचे कोळसेवाडी पोलीस स्टेशनचे अधिकारी वरिष्ठ निरीक्षक इथे हजर आहेत, अजित मानेसाहेब RPFकडनं आलेले आहे, त्यांनी गस्त आणि रेल्वेच्या हद्दीतली गस्त देणं RPFचं काम आहे. आणि निळकंठ पाटील पोलीस वरिष्ठ निरीक्षक यांनी सांगितलं आहे की आम्ही 2 माणसं 11 ते रात्री 11 ते 5 वाजेपर्यंत इथे कायमस्वरूपी गस्त घालू आणि स्कायलॅबवर लवकरच CCTV लावण्यासाठी प्रयत्न करू. यामध्ये जर या CCTV जरी प्रॉब्लेम आला तर मी एक आमदार म्हणून जे काही CCTVला निधी लागेल तो मी महानगरपालिकेला देईल हे आश्वासन. मी माननीय हे महानगरपालिकेच्या आयुक्तांना यांची ही जी बाजू आहे यांची ही सांगितली जाईल. त्याचप्रमाणे CPना उद्या मी भेटणार आहे, पोलीस कमिशनर ठाणे, आणि यांना यांनी जी केलेली मागणी आणि ही घटना घडली याबाबत गांभीर्य त्यांच्या कानावर घातलं जाईल. गरजुल्यांचा कायमस्वरूपी एक प्रकारचा त्यांच्या बंदोबस्त करणं गरजेचं आहे, त्याच्यासाठी निवेदन देईल. आणि माननीय मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना याची सविस्तर असं पत्र पाठवून यामध्ये गांभीर्य देण्यात येईल. या मुलांना सर्व मदत आपण देऊ असं मी या मुलांनाही आश्वासन देतो आहे. आणि माझं मुख्य सांगणं आहे की RPF आणि कोळसेवाडी पोलीस स्टेशन इथे कायमस्वरूपी यांना गस्त द्यावी जेणेकरून लोकांच्या सुरक्षितता प्रश्न जाईल. आणि आम्ही ह्या RPFचे मानेसाहेब आणि पाटील साहेब यांच्या वतीने या उपोषण करताना आम्ही विनंती करतो आहे की हे जे काही त्यांनी आश्वासन दिलं आहे त्यांचं पूर्ती ते करतील, ते नाही केलं तर आपण त्याचं पूर्ती करू त्यांच्याकडं करून घेऊ. आणि आपण सकाळपासून आरंभलेलं हे जे काय उपोषण आहे हे आपण सोडावं अशी प्रकारची एक विनंती ह्या तिन्ही मुलांना आणि त्यांच्या पाठीराखांना किंवा त्यांच्या समर्थकांना मी करतो आहे. धन्यवाद. प्रशासन काय करणार आहे? आम्ही 2 लोक दिले रात्री 11 ते 5 आपण त्याप्रमाणे 11 ते 5 बाकी जे RPFचे त्यांचे आहे पेट्रोलिंग आमचे पण पेट्रोलिंग चालू केलेले आहे. KDMC द्वारे ते स्कायवॉक दुरुस्त करायचं ते चाललं आहे त्यांना पूर्ण करायचं काम आणि CCTV कॅमेरे देणार आहे KDMC असं ठरलं आहे. स्कायवॉकचं काम लवकर पूर्ण करण्यासाठी KDMC पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांच्याशी निर्णय भूमिकेसाठी आवाहन करण्यात येईल. परत CCTVचं जे प्रपोजल आहे ते ऑलरेडी पाठवण्यात आलेलं आहे आणि त्याच्यावर सुद्धा कारवाई सुरू आहे आणि वेळोवेळी इकडे पेट्रोलिंग लावल्यात जाईल आणि अशा प्रकारच्या घटना पुन्हा कधी घडू नये त्याची दक्षता घेण्यात येईल. पूर्ण मागणी याच्यासाठी नाही झाली की जे फंड्सचा जो कार्यक्रम आहे तो आपल्या हातात नसतो, तो प्रशासनिक भाग आहे. आवर तर घालता येईल एकदा पाऊल पुढे गेल्यावर आपण पूर्णतः प्रयत्न केल्यावर कोणती गोष्ट थांबत नाही. ब्युरो रिपोर्ट इंडिया TV News. नमस्कार, मी कविता. इंडिया TV News मराठीच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी.